आता आपण जामगाव मधून दैट निगुंजाळकडे जातोय. हा जो रस्ता आहे आता पुढे गेल्यावरती तुम्हाला मी दाखवतो की ज्या रस्त्याला 4.25 कोटी रुपये निधी खासदार निधीतून उपलब्ध केला होता, परंतु 1-6 महिन्यामध्येच तो रस्ता आहे पूर्णपणे खराब झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावरती. आता इथून सुरू झाला हा रस्ता, तुम्हाला दाखवतो मी या रस्त्यावरती पडलेले अनेक खड्डे दाखवतो. 6 महिन्यापूर्वी हा रस्ता खरं तर झाला. पूर्णपणे हा रस्ता खालीवर झालेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्याला पेच देण्यात आलेले आहेत रस्त्याला. हे पहा, पूर्णपणे रस्ता खालीवर होतोय, हे तुम्ही पाहू शकता. मला दाखवतो मी आता निकृष्ट दर्जाचं काम कसं असतं इकडे ऋषी. हे पहा, याला जी खडीची लेअर, हे पहा, 6 महिन्यापूर्वी केलेला रस्ता दैट निगुंजाळ ते जामगाव रोड, खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी या रस्त्यासाठी जवळपास अंदाजे रक्कम आहे 4.25 कोटी रुपये. आता हे इतक्या निकृष्ट दर्जाची कामं जर झाली तर कसं होणार सांगा. म्हणजे लेअर किती दिली यांनी पाहू शकता तुम्ही, किती लेअर दिली. आता हातात निघते हा, हे पहा पहा रस्त्याचं काम. आता मी उकरत नाही, हे डांबर पहा तुम्ही किती, म्हणजे कधी या कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई होणार, याचे इंजिनियर नेमकी कोण आहेत गव्हर्नमेंटचे. हे पहा तुम्ही हातात निघतोय अक्षरशः. हे पहा काय करायचं, सामान्य लोकांनी कोणाकडे दाद मागायची. आता हाताने जर उकरला तर मी त्याला पूर्ण रस्ता उकरू शकतो. वरून आता मला हे करायचं नाही, फक्त मला तुम्हाला एक दाखवायचं होतं की बाबा जे डुप्लिकेट काम आहे हे पहा. आता खरं तर याला एवढ्या निकृष्ट दर्जाचं काम ह्या कॉन्ट्रॅक्टरनी केलं आहे. कॉन्ट्रॅक्टर कोण आहे मला माहीत नाही, परंतु त्याच्यावरती कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे. 4.25 कोटी रुपये निधी शासनाचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापरता. इकडे पहा ना तुम्ही, म्हणजे किती लेअर दिली यांनी, काहीच लेअर नाही दिलेली ना, नॉर्मल नॉर्मल लेअर दिली, सगळी खडी उघडी पडली पहा. आणि खाली सगळा चिकल आहे, हे डुप्लिकेट कामं करून जो कॉन्ट्रॅक्टर आहे कॉन्ट्रॅक्टरवरती कायदेशीररित्या कारवाई झाली पाहिजे. पारनेर तालुक्यातला असणारा हा जामगाव तिथे टिगुंजाळ हा रोड आहे. खरं तर 10-20 गावांना जोडणारा हा मार्ग आहे ऋषी मागे सरक. आणि हे चुकीच्या पद्धतीचे कामं थांबायलाच हवेत. हे पहा सारे रस्त्याला कुठंही पूर्ण रस्त्यावरती हजारोंच्या संख्येत पॅच पडलेला अक्षरशः. तर चला पाहू आता नेमक्या कॉन्ट्रॅक्टरवरती काय कारवाई होणार आहे, की हे प्रकरण दाबलं जाणार आहे माहीत नाही. सत्य पुढं शान पण असं म्हणतात. शिवाय ही जी जमीन आहे पूर्णपणे काळीची नाही आहे. ही मुरमाटी जमीन असताना जर या रस्त्याची अशी परिस्थिती आहे, तर काळीची जमीन जर असती तर कशी परिस्थिती झाली असती. आज हा जो रस्ता निकृष्ट दर्जाचा बनवलाय, पुन्हा पुढले 10 वर्ष हा रस्ता होणार आहे का, तर नाही होणार. लोकांना पुन्हा पहिल्यासारखेच त्या कॉन्ट्रॅक्टरवरती खरंच कारवाई होणार का ते पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे. माझ्याकडे कुठल्या प्रकारचं काहीच नाही बाबा, नखं सुद्धा नाही आहेत. ही परिस्थिती तुम्ही पहा. आता बाकीचं मी उकरत नाही, पण पूर्ण परिसर मी हाताने उकरून दाखवू शकतो. अख्खा रस्ता इथला इतका सामान्य माणसांचा तळतळाट तुम्ही घेऊ नका. हे जो भंगारपणा किंवा हे भंगार रस्त्याचे निकृष्ट दर्जेचे कामं जे तुम्ही करताय ना कॉन्ट्रॅक्टर, तुमच्यावरती लिगली कारवाई व्हायलाच पाहिजे. 6 महिन्यामध्ये जर असे रस्ते खराब जर होत असतील ना, याची इतकी मोठी शोकांतिका दुसरी कुठलीच नाही आहे. 2 गावांना जोडणारा हा महत्वाचा रस्ता आहे, अत्यंत महत्वाचा रस्ता आहे. मग तुम्ही रस्ते करूच नका. सामान्य लोक म्हणजे आम्ही, मी पण त्याच्यात मोडतो ना. तर सामान्य लोक आपल्या आपल्या पद्धतीने जातील, सरकारला चुना लावण्याचं काम कशाला करता. इथं सगळं खालीवर, इथं इतका मोठा पॅच लावलाय, सगळे डुप्लिकेट कामं या ठिकाणी चालवलेले आहेत. पुलाची लेवल बघा, रस्त्याची लेवल कुठं आहे, पुलाची लेवल कुठं आहे. हा हे भंगार काम, अक्षरशः भंगार काम केलेलं आहे. किती आयडी दिली या पुलाला, अवनितळ पाणी चाललं तर आत घालणार आहे, भरून चालले आहेत. जर पूर्ण पाऊस जर चांगला पाऊस जर झाला तर या पुलाच्या वरून पाणी पडल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्ही पहा, परत इथं पॅच पडलेला आहे रस्त्याला. आता हा पॅच तुम्हाला दाखवतो, इतका मोठा पॅच मारला यांनी, काही मीटर अंतरापर्यंत हा पॅच आहे. समोर जर पाहिलं म्हणजे एक
दहा-पाच फूट गेलं की पॅच पडला. आता सगळ्यात मोठा पॅच आहे तिथं, पाहू शकता तुम्हाला मधला गॅप दिसेल. आता इथपर्यंत पॅच तुम्हाला दाखवतो मी, पुढे जाऊन पॅच पाहतो मी इथं कुठपासून, जिथं गाडी लावली तिथपासूनचा हा सुरू झालेला प्रवास. इथं पहा परत तिथं पुढं बी पॅच आहे, सगळे पॅच आहेत रस्त्याला. तुम्हाला पुढला खड्डा दाखवतो मी. आता गाडी नको घेऊ ऋषी, इथं दाखव खाली, हे पहा घ्या. आता डांबरीवरती काँक्रीटीकरणाचा पॅच, मी तर म्हणतो रस्ते करूच नका, कशाला रस्ते पाहिजे सामान्यांना, नका देऊ रस्ते. मी पण त्याच्यातच म्हणतो ना, जर सरकारची फसवणूक जर होत असेल तर रस्तेच नकोय आम्हाला. पहा खड्डा इथं समोर, ऋषी खड्डा दाखवा. हे पॅच, परत पॅच पडला. निगुंजाळ गावाच्या जवळ आलोय, इथून एक अर्धा किलोमीटर अंतरावरती गाव आहे, इथून पाहू शकता. पहा हे पहा हे पहा हे पहा, कधी कारवाई होणार आहे कॉन्ट्रॅक्टरवरती. इथं पहा पूर्ण रस्ता एवढा पट्टा का खचलेला आहे. परिस्थिती आता जर पाहिली, हे हा रस्ता आहे एक फुटाच्या आसपास हा रस्ता इथं खाचला आहे. 6 महिन्यापूर्वी रस्ता तयार केलेला आहे. काय काय सांगाल रस्त्याचं, काय काय परिस्थिती आता? रस्ता झाला तेव्हा चांगला नव्हता झाला, आणि आता हे खचलंय. अजून 5-6 दिवसात एकदम खड्डे पडतील याला. अजून पाऊस तर सुरू नाही झाला, आता पोळ्याला पाऊस करा चालू झाल्यावरती काय होणार? काय कारवाई व्हायला पाहिजे ना कॉन्ट्रॅक्टर वरती, इंजिनिअर वरती कारवाई झाली पाहिजे ना. तुमची काय मागणी? हे रस्ता परत व्यवस्थित दुरुस्ती करून द्यावा. पूर्ण रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे. आता इथली परिस्थिती बघा, आता इथं परत पहा अख्ख अक्षरशः हातानं निघतंय. काढा, तुम्हीच काढा. म्हणजे खाली मातीचे ना सगळी, हे पहा ना सगळी, हे सगळं मुरम हे पहा हे पहा, कोणीकडे हात लावलं निघत आहे हे जे पहा. हा यावरती ही जी परिस्थिती आहे बघा, आता त्यांनी स्वतः ग्रामस्थ आहे, त्यांनी पण पाहिलंय अनुभवलंय, एकदम चुकीचं काम खरं तर हे रस्ते झालेलं आहे, आणि पुन्हा काम होत नाहीत. बरोबर आहे ना? असं बऱ्याच ठिकाणी झालंय. किती ठिकाणी पॅच आहेत? असे हजारो ठिकाणी पॅच आहेत. पॅच तर हजारो ठिकाणी आहे, पण हे खड्डे पण लय ठिकाणी पडले. आता काय पॅच देऊन पण परत खड्डे पडले. आता याला पर्याय काय? रस्ता परत करून देईल. पण रस्ता होईल, रस्ता ते परत करतील, पण परत रस्ता न करण्यासाठी किंवा परत ही चूक न करण्यासाठी त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे ना. संपूर्ण रस्ता खचलेला आहे, अख्खा रस्ता. आता तुम्ही ज्यावेळेस समोर येतात रस्त्यावरती, त्याच्यानंतर तुमच्या गोष्टी लक्षात येतील. आता तुम्हाला अजून एक चमत्कार दाखवतो, जसा बाबा चमत्कार तसं तुम्हाला अजून एक चमत्कार दाखवतो. हे पहा आता, आता इथं उकरायची पण गरज नाही. हे पहा आता, आता ग्रामस्थ आहे स्वतः. पाहता हे काम, पाहता हे काम पहा इथं समोर. हे पहा हात पण नाही, हाताची बी गरज नाही. हे पहा हे पहा, जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे भाऊ त्याच्यावरती ही कडक कारवाई झाली पाहिजे. तू सिव्हिल इंजिनियर आहे गव्हर्नमेंटचा, त्याच्यावरती सुद्धा ही कारवाई झाली पाहिजे. इतका मोठा निधी आणि एवढी दुर्दशा आहे रस्त्याची, फक्त 6 महिन्यात ही शोकांतिका आहे. आता पेज दिलेला आहे तो परत खासला आहे. हा पेज दिलाय, त्याला परत घ्यायचं झालं. आता विचार करा, याला काहीच नाही. पाहे परिस्थिती उघडून दाखवा पायाने. हा हे पहा रस्ता. खरं तर लोकांनी सुद्धा आवाज उठवायला पाहिजे, पण ग्रामस्थ सुद्धा बावळसारखं करतायत. अक्षरशः चुकीच्या पद्धतीने काम झालं. अक्षरशः कॉन्ट्रॅक्टरला तर मी म्हणतो फाशी दिली पाहिजे रस्त्यासाठी. संपूर्ण रस्त्याला पॅच आहेत. काय असे कामं करतात, आणि महाराष्ट्रामध्ये कुठल्या प्रकारची या कॉन्ट्रॅक्टरांवरती कारवाई होत नाही, ही परिस्थिती पहा तुम्ही. संवाद महाराष्ट्र खरं तर ह्या गोष्टी दाखवतोय किंवा ह्या गोष्टीची पोलकोल करतोय. हाताने निघतंय, हाताने. हे पहा एवढं निकृष्ट दर्जाचं काम खाली चिकलंय अक्षरशः.